नमस्कार, मी अंजली। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अंजलीज फूड मॅनिया चॅनलमध्ये। आज आपण सोलापुरी पद्धतीची भरली वांगे कशी बनवायची ते पाहणार आहोत। अत्यंत चविष्ट, झणझणीत, चमचमीत अशी ही वांग्याची रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी पाहून नक्की अशी वांगे ट्राय करा। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भरलेलं चमचमीत असं वांगं जे आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने, त्याच्यासाठी मी इथे घेतले आहेत हे काटेरी वांगे आहेत। तर ते 1/2 किलो घेतले आहेत, साधारण 250 ग्राम। त्यानंतर मी इथे वाटण करून घेतलं आहे, आपलं सुकं खोबरं, त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे सर्व मिक्स करून त्याचं इथे हिरवं वाटण करून घेतलं आहे। त्यानंतर थोडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे अर्धी वाटी। त्यानंतर इथे मसाले घेतले आहेत, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे। मी इथे अंबारीचा घेतला आहे, तुमच्याकडे ज्या ब्रँडचा अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता, किंवा याच्याऐवजी तुम्ही काळा मसाला वापरला तरी चालेल। त्यानंतर इथे 1 लहान चमचा गरम मसाला घेतला आहे आणि मीठ लागेल आपल्याला। तर सुरुवातीला आपण ही जी वांगे स्वच्छ धुवून त्याला मधून आपण चिरून घेऊयात। पूर्ण चिरायची नाही आहेत, साधारण 2 भेगा पाडून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, दोन्ही साधारण आपण जे 4 भाग करतो त्याप्रमाणे असे कापून घेतले आहेत मी। तर पूर्ण नाही कापायचे, इथपर्यंत आपल्याला सुरीने त्याच्या खापा करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारेच मी सर्व वांगे करून घेते आणि कापल्यानंतर याला थोडं पाण्यामध्ये ठेवायचं आहे, कारण नाहीतर हवेमुळे ते काळी पडतात, त्याच्यामुळे आपण हे पाण्यामध्ये ठेवूयात। आता इथे आपली सर्व वांगी चिरून मी पाण्यामध्ये ठेवली आहे। तर आपण एक मसाला बनवून घेऊयात। हे जे मी सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं मी ते आपण घालून घेऊयात अर्धी वाटी। वाटण मी साधारण 1/2 वाटी केलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 वाटी शेंगदाण्याचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया। त्यानंतर 1/2 चमचा हळद। त्यानंतर 1 चमचा धना पावडर। त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला मी याच्यामध्ये घालते, आणि उरलेला कांदा लसूण मसाला जेव्हा आपण ते तेलामध्ये वांगी म्हणजे फ्राय करून शिजायला घालू तेव्हा मग तो वरतून घालायसाठी ठेवला आहे, आणि 1 चमचा गरम मसाला, आणि याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत। याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे, कारण आपण जे वाटण केलं आहे खोबऱ्याचं तर ते ओलसरच असतं आणि त्या ओलेपणामध्येच हा जो मसाला आहे तो आपण मिक्स करून घेणार आहोत, कारण आपल्याला हा चिरलेल्या वांग्यामध्ये स्टफ करायचा आहे, भरून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे जर थोडंसं पातळ केलं तर तो तेलामध्ये सुटून तेलामध्ये पसरू शकतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालत नाही। तर हे आपलं व्यवस्थित इथे मिश्रण तयार केलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला या चिरलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे, तर ते मी हातानेच भरणार आहे। कसं भरायचं ते दाखवते मी तुम्हाला।
अगदी सोपी प्रोसिजर आहे, काही जास्त करायची गरज नाही. फक्त वाटण करायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट. बाकी इतर मसाले तर आपल्याकडे इझिली अवेलेबल घरामध्ये असतात. हे जे वांगं आहे ते मी घेतलं आहे पाण्यातून काढून, आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून सर्व बाजूंनी दाबून घ्यायचं याला. पॅक करायचं असेल दाब, जेणेकरून आपण जेव्हा हे तेलामध्ये सोडू तेव्हा आपल्याला काही डीप फ्राय वगैरे करायचं नाही आहे. फक्त जसं भाजीला आपण तेल वापरतो तेलावरती वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी हे फिलअप करून घेतलं आहे, भरून घेतलं आहे. तर याप्रमाणेच आपण बाकीची सर्व वांगी भरून घेऊयात. जरी तुमचा मसाला जास्त झाला आणि उरला तर तो तुम्ही जेव्हा ती वांगे शिजायला घालाल तर त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्याच्यामुळे खूपच छान घट्ट तर होईलच ती भाजी. आणि चवीला देखील छान लागेल. हे आता माझा एवढा मसाला उरला आहे, सर्व वांगी भरून सुद्धा एवढा मसाला उरला आहे. तर हा मसाला मी जेव्हा मी भाजी शिजायला घालेल तेव्हा त्याच्यामध्ये हा वापरेल. आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तुम्ही ही वांगी कढईमध्ये करू शकता किंवा तव्यावर देखील करू शकता. तर आपण इथे 2 चमचे तेल घातलं आहे. तेल आपलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ही भरलेली जी वांगी आहे ती सोडून घेऊया. आता इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे वांगी सोडून घेऊ. आता याला झाकण लावून आपण 1-2 मिनटं असंच परतू देऊया. 2 मिनटानंतर मग आपण त्याची साईड चेंज करून घेऊया. आता साधारण आपला 1 मिनिट झाला आहे तर आपण चेक करून घेऊया. थोडं सॉफ्ट झालं आहे एका बाजूने तर आपण त्याला टर्न करून घेऊया. हा जो उरलेला मसाला होता तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. थोडं पातळ असा घोळ तयार केला आहे त्याचा आणि तो आता आपण याच्यामध्ये घालूया. आणि याच्यामुळे आपली वांगी जी आहे ती व्यवस्थित शिजली जाते. जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे कारण मग त्याच्यातला मसाला सगळा निघून जातो. फक्त असं वरती खालती करून घेऊया. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ, म्हणजे तुम्हाला कमी अगोदर वाटलं असेल की कमी झालं आहे तर तुम्ही नंतर हे उरलेला मसाला जेव्हा आपण टाकू तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते तुम्ही वांग्यामध्ये घालू शकता. तर आता आपण हे वांगी व्यवस्थित शिजू देऊया. साधारण 2 मिनटापर्यंत वांगी लगेच पटकन शिजतात त्यामुळे काही, फक्त हे जे आपण पाणी थोडंसं ॲड केलं होतं ते आटलं पाहिजे
आणि घट्ट असं झालं की मग थोडंसं तेल सुटलं की आपण मग ते बंद करून काढून घेऊयात. एक ते दीड मिनिटाने मी पुन्हा एकदा चेक करून घेते. आता पाणी याच्यातलं आटलं आहे आणि तेलसुद्धा सुटत आहे. तर हा जो कांदा लसूण मसाला एक चमचा मी मागे ठेवला होता तर तो मी ॲड करून घेते आहे. आणि ते पाहू शकता छान असं तेल पण सुटलं आहे त्याला. कांदा लसूण मसाल्यामुळे एक छान अशी टेस्ट येते झणझणीत अशी. त्याच्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे. तर इथे तुम्ही वांग्याला थोडंसं दाबून चेक करू शकता ते शिजलं आहे की नाही. तर आपण इथे चेक करूया. तुटत आहे म्हणजे शिजलं आहे आपलं वांगं. तर आता आपण एक 10 सेकंद थोडीशी वाफ देऊया आणि गॅस बंद करून घेऊया. ते 10 सेकंद आपली झाली आहे, काढून घेऊयात आपण. खूपच छान कलर देखील आला आहे याला. कलरवरूनच असं कळतं आहे की ते किती झणझणीत असं झालेलं असेल. गॅस बंद करते आणि हे आता आपण काढून घेऊ. ते बघू शकता तुम्ही तेल पण बरंच सुटलं आहे याला, कारण खोबऱ्याचं वाटण टाकल्यामुळे. खोबरं हे ऑलरेडी तेलकट असतं त्याच्यामुळे त्याचं तेल देखील याच्यामध्ये उतरलं आहे. हा मसाला देखील खूपच छान भाकरीसोबत तर खाण्यासाठी खूपच छान लागतं हे. इथे आपलं भरलेलं चमचमीत झणझणीत असं वांगं तयार आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. शिजलं देखील आहे व्यवस्थित ते. हे अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही शिजवून झालं आहे आपलं हे वांगं. तर चवीला देखील खूप छान लागतंय. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कमीत कमी वेळात आणि पटकन होणारं असं खूपच छान असं चवीला वांगं कांदा वगैरे त्याच्यासोबत भाकर असेल तर खूपच मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.